पनवेल महापालिकेच्या 7 डिसेंबर रोजी झालेल्या विशेष महासभेत गैरवर्तन करणारे शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक अजिज पटेल यांचे महापौर डॉक्टर कविता चोतमल यांनी निलंबन केले आहे. याबाबतची माहिती त्यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांना दिली. नकारात्मक राजकारण करणाऱ्या विरोधकांनी महापालिकेच्या प्रत्येक महासभेत केवळ गोंधळ घालण्याचेच काम केले आहे. 7 डिसेंबर रोजी झालेल्या विशेष महासभेत कचरा हस्तांतरणाचा महत्वाचा मुद्दा चर्चेत असताना अजिज पटेल यांनी गैरवर्तन करून सभागृहाचा अवमान केला, त्यामुळे त्यांच्यावर महापौरांनी कारवाई केली आहे. पनवेल महापालिकेची विशेष महासभा गुरुवार दिनांक 7 डिसेंबर रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाली. या महासभेत कचरा हस्तांतरणाचा विषय सुरू असताना विरोधकांनी गोंधळ घातला. त्यावेळी नगरसेवक अजिज पटेल यांनी गैरवर्तवणूक करत सचिवांच्या हातातील माईक खेचून नेला, त्यामुळे महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या महासभेला त्यांना उपस्थित राहता येणार नाही. महापालिकेच्या महासभेत गैरवर्तवणूक करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी मल्हार टीव्हीशी संवाद साधताना दिला आहे. दिनांक 7/12/2017 रोजी दुपारी 3 वाजता फडके नाट्यगृहामध्ये नेहमीप्रमाणे आपली विशेष ते आपण सभा आयोजित करतो. त्या दिवशी विशेष सभेचं आयोजन आपण केलेलं होतं. 2-3 विषय आपण चर्चा घेणार होतो. त्यातला विषय क्रमांक 2 कचरा हस्तांतरणाचा विषय चालू असताना सभागृहामध्ये विरोधी पक्षातले सन्मान्य नगरसेवक आक्रमक झाले. आणि ठीक आहे, विरोधी पक्षाचं काम असतं विरोध करणे किंवा कुठल्या गोष्टीला कितपर्यंत विरोध करायचा किंवा काय प्रतिक्रिया असावी हे त्या पक्षापर्यंतचं ते काम आहे. परंतु काही नगरसेवक अतिशय आक्रमक झाले, ते सभागृहाच्या व्यासपीठावर चढले, इथपर्यंत ठीक होतं. त्यातले एक सन्मान्य नगरसेवक अतिशय वर चढून पळत येऊन त्यांनी सन्मान्य सचिव यांच्या हातातला माईक खेचून नेला. अतिशय सभागृहाला किंवा शिस्तीला न शोभणार असं ते वर्तन होतं. त्यांचं नाव आहे सन्मान्य सदस्य अजिज पटेल असं त्यांचं नाव आहे. आणि अशा प्रकारचं गैरवर्तन हे सभागृहालाही मान्य नाही आणि सभेलाही सभेची शिस्त भंग करणारं असं ते गैरवर्तन त्या दिवशी झालेलं होतं. आणि त्याच दिवशी मी त्यांना सांगितलं की तुमच्यावरती कार्यवाही होणार आहे निलंबनाची. त्याप्रमाणे त्यांना वारंवार सभेमध्ये आदेश दिले की तुमच्या निलंबनाची कार्यवाही होणार आहे असे असून तरीही त्याचप्रमाणे त्यांना लेखीपत्रही आम्ही पाठवलेलं आहे की पुढच्या येथे येणारी 18/12/2017 रोजीची आपली महासभा होणार आहे, त्या सभेमध्ये त्यांना गैरहजर म्हणजे उपस्थित राहू नये असं प्रकारचं पत्र आपण त्यांना पाठवलेलं आहे.